बाबा ज्या शेतकरी जे शेतकरी आत्महत्या करायले त्यांना काहीतरी माल मिळाव धान्य मिळाव ते यासाठी आता शासनाने नवीन जी आर काढला त्यांना आता धान्य द्यायचे तर असे आपल्याकडे जे ए पी एल मधले जे लोक जे राहिलेली शिल्लक जी यादी आहे ती आता आपण जवळजवळ दिलेली आहे ए पी एल कार्डधारकाची यादी आहे आणि या यादीप्रमाणे आम्ही कार्डधारकांना माल वाटप करतो. इथं तहसीलमध्ये ज्या राशन कार्डाचा मुद्दा होता राशनिंग मिळत नव्हता हा मुद्दा होता. तहसीलदार साहेबाला मी टॅबमधून हिडो दाखवण्याची विनंती केली परंतु त्यांना वेळ नसल्यामुळं त्यांनी सांगितलं ताई तुम्ही आणलेलं जे काम आहे ते आम्ही केलेलं आहे आणि तहसीलदार साहेबाचे आभार मानले पण मला कॅमेऱ्यासमोर घेता आले नाही की त्यांनी जो मुद्दा होता तो त्यांनी माझा प्रश्न सोडला. माझा प्रश्न आहे तर गावातल्या महिलांचा सुद्धा प्रश्न सोडला त्यामुळं तहसीलदार साहेबांचे मी आभारी आहे. आम्हाला आता राशन भेटायलं आहे तुम्ही आल्यामुळं तुम्ही मार्गदर्शन केलं आम्हाला सतत आम्हाला राशन भेटायला आता महिन्याच्या महिन्याला. या जे गावकरी लोक आणि आमचे राधिकाताई या वेळोवेळी येऊन तहसीलला अधिकाऱ्यासमोर जायचं आमच्या लोकांना माल व्यवस्थित मिळत नव्हता पण आता तरी माल मिळावा व्यवस्थित म्हणून त्यांना वेळोवेळी प्रयत्न केले त्याचे सुद्धा आम्ही आज आभार मानतो.